सुधागड तालुक्यातील पाली येथे ईद ए मिलादुन्नबी उत्साहात साजरा करण्यात आला. मुस्लिम समाजाचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस सुधागड पाली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जश्ने ईद ए मिलाद निमित्त पाली शहरातून रॅली काढण्यात आली. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त पाली शहरातून वाजत गाजत रॅली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅलीत उपस्थित लोकांवर फुलांची उधळण करण्यात आली. सर्वधर्म समभावाचे दर्शन यावेळी घडले. पाली पोलीस स्टेशनचे निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी यावेळी चोख असा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. हा सण आज तुम्ही पाहिलात तर सर्व जगामध्ये ईदीमध्ये प्रमुख ईद म्हणून मानली जाते. म्हणजे ज्या पद्धतीनं पालीची पुण्यभूमी बल्लाळेश्वराच्या पावन वास्तव्यानं पुनीत आहे, पुण्यप्रभावित आहे, पुण्यक्षेत्र आहे, त्याचप्रमाणे ह्या मशिदीमध्ये हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा पवित्र केस आज इथे उदित आहे. इथे त्या केसाचं अस्तित्व आहे आणि अशा पद्धतीची पवित्र वस्तू इथे असल्याकारणानं ही मशीद देखील पुण्यवस्तू आणि पुण्यभूमीत आहे. मी निश्चितपणानं सांगेल की पैगंबरांनी दिलेला विचार, इस्लाम म्हणजे शांती, इस्लामचा अर्थ शांती आहे, अल्लाला अनन्य भावानं शरण जाणं आहे, अशा किंवा आज वेगवेगळ्या पद्धतीची मुद्दाम आज वेळ आहे बोलायची की आज वेगवेगळ्या पद्धतीची जिहादी मंडळी इस्लामचा आणि कुराणाचा चुकीचा अर्थ लावून वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःच्या स्वार्थाकरता इस्लाम वापरत आहेत. आम्ही सर्व मुस्लिम मंडळी, जाणती मुस्लिम मंडळी, अभ्यास करणारी मुस्लिम मंडळी कुराणाचं इंटरप्रिटेशन करून अशा चुकीच्या प्रवृत्तींना विरुद्ध करण्याकरता पैगंबरांच्या शिकवणीप्रमाणे आयुष्यभर वाटचाल करणार आहोत. इतकंच नव्हे तर मी आज एक आनंदाची गोष्ट या निमित्तानं सांगतो की आज जर तुम्ही तो जुलूस जर पाहिलात तर जुलूसला पैगंबरांच्या मिरवणुकीला ह्या भारत देशाचा, माझ्या भारत देशाचा, आपल्या भारत देशाचा तिरंगा लावून मिरवणूक काढलेली आहे. तर अशा पद्धतीचं जे काही वातावरण आहे भारताप्रती आणि एकूण जे काही प्रेम मुस्लिम समाजाचं आहे तेही ह्या दृष्टीनं आजच्या दिवशी दिसतंय. ही खूप मोठी धारणा आहे. त्यामध्ये भविष्यात सर्व जाती घटकांनी, सर्व समाज धर्मांनी एकत्र येऊन देशाच्या विकासाकरता, राष्ट्राच्या विकासाकरता आणि एकूणच सगळ्या विकासाकरता आपण काम केलं पाहिजे. ही आव्हान ह्या निमित्तानं मी करतो. अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाज़रीन इकराम, सरजमीने पाली, जिला रायगढ़, नूरानी मस्जिद. आज जुलूस मोहम्मदी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम निकाला गया है. आज का दिन योम विलादत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम की विलादत बा सआदत का है. आज की तारीख में अमन शांति का पैगाम लेकर के मोहम्मद रबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इस रूए ज़मीन पर आए. तमामी जात पात को छोड़ करके आपने अमन का पैगाम दिया. आपको अमीन कहा जाता था. तमामी नाज़रीन को, तमामी इंसानों को आलम इस्लाम में मैं अपनी जमात की तरफ से मुबारकबादी, खुश आमदीद मोहम्मद रबी के वेम विलादत की खुशी में पेश करता हूँ. बरा मेहरबानी, खुदा हाफिज़. ताज़ा व ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सब्सक्राइब करा.